नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती बीड शहर चालक पोलीसवरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एक व्यापारी एक पुस्तक एकशे पन्नावीस रुपयाला खरेदी केले व त्याने दोनशे दहा रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला आता टक्क्यामध्ये विचारलेला आहे तर टक्क्यामध्ये जेव्हा केव्हा नफा आणि तोटा होईल तुम्हाला तो नेहमी खरेदी किमतीवरती होतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर ह्याच्यावरनं तुम्ही विदाउट फॉर्म्युला कसं सॉल्व्ह करू शकता ह्याला ते पण आपण प्रयत्न करूया आणि फॉर्म्युलाने कसं सॉल्व्ह करता येईल समज मी दहा रुपयाचा पेन घेतला आणि बारा रुपयाला विकला तर मला माहिती आहे की नफा दोन रुपया झाला आहे म्हणजे इथे विक्री किंमत आहे दोनशे दहा तर खरेदी किंमत आहे एकशे पन्नास तर ह्याच्यामधला जो डिफरन्स असेल तो असेल तुमचा नफा जो येतो साठ हा शून्यातून शून्य कटला अकरातून पाच गेले तर सहा येतात आणि हातचा वापस दिल्यावर शून्य येतो म्हणजे साठ रुपये नफा झालेला आहे तु तर फॉर्म्युला तुम्हाला असं आहे शेकडा नफा काढायचा असेल तर तो कसा काढणार तुम्ही तर तो येतो नफा भागीला नफा शेकडा नफा काढायचा असेल तर प्रत्येक वेळेस खरेदी किमतीवरतीच निघतो नफा भागीला खरेदी किंमत गुणीला शंभर हा ॲक्च्युली फॉर्म्युला झाला तर नफा आहे तुम्हाला साठ रुपये तो खरेदी किमतीवरतीच होतो म्हणून भागीला एकशे पन्नास गुणीला टक्क्यामध्ये विचारलंय गुणीला शंभर जे काही उत्तर येईल ते किंवा खरेदी किमतीवरती नफा होतो याचाच अर्थ असा शेकडा नफा होतो तर हा दीडशे रुपये जर खरेदी किंमत आहे ती कसल्या तरी संख्येची शंभर टक्के इटसेल्फ आहे म्हणजेच शंभर टक्के जर एक दीडशे असतील तर साठ हे किती टक्के असतील असंच विचारलेलं आहे यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे साठ गुणीला शंभर भागीला दीडशे दोघांचंही उत्तर दोन्ही मेथडने केलं तरी सेमच येणार आहे पन्नास दोन्ही शंभर पन्नास त्रिक दीडशे तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि शून्य तर वीज गुणीला दोन म्हणजे चाळीस टक्के ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरते एवढेच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद